मी डॉक्टर विजय बेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं स्वागतपर भाषण करावं. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम हा शिक्षक दिनाला आपण साजरा करत असतो. यावेळी शिक्षक दिन हा गणेश चतुर्थीच्या दिवशीच आलेला आहे म्हणून आपल्याला हा आधी घ्यायला लागत आहे. म्हणून आज आपण हा कार्यक्रम 31 तारखेला घेतो आहे. साहजिकच या सगळ्या शिक्षकांना मी अभिवादन करतो आणि निदान भारतीय संस्कृतीमध्ये तरी आज शिक्षकांना जे अढळ स्थान आहे याची वेगळी कल्पना आपल्याला त्याची गरज नाही आहे. मित्र, अत्यंत थोडक्यामध्ये तुम्हाला कल्पना यावी म्हणून सुमारे 15 वर्षापूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी करता नुसतं BSc म्हणा किंवा BA किंवा BCom होऊन पुरेसं नाही आहे हे लक्षात आल्यानंतर इथल्या इंडस्ट्रीमधले काही लोक आपल्या बरोबर होते आणि त्यांची मदत घेऊन डॉक्टर सिद्धण इथे बसलेले आहेत त्यांची मदत घेऊन काही अभ्यासक्रम आपण इथे सुरुवात केली. ॲडव्हान्स स्टडी सेंटर म्हणून एक केंद्र आपण इथे स्थापित केलं प्रगत अध्यापन केंद्र म्हणून आणि त्याच्या माध्यमातून हे 7-8 कोर्सेस आपण सुरुवातीला चालू केले. त्याची माहिती आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ आज काही शेकड्यांनी विद्यार्थी त्यातनं प्रशिक्षित झालेले आहेत आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या आणि उद्योगधंद्यामध्ये चांगलं कौशल्य मिळालेलं आहे. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की इतरही महाविद्यालयांमधनं अशा प्रकारचे काही ना काहीतरी अभ्यासक्रम चालू करणे आवश्यक आहे आणि म्हणून मग जवळजवळ सगळ्या आपल्या महाविद्यालयांमधनं कमी अधिक प्रमाणामध्ये असे हे कोर्सेस चालू आहेत. त्या सगळ्याला चांगलं प्रतिसादही चांगला आहे. पण मी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना विनंती करीन की आजकालच्या जगामध्ये जिथपर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो ती तुमच्या मूळ पदवीबरोबर नसेल तर नक्की त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी तुमच्यामध्ये कमतरता येते आणि एकंदरीतच व्यक्तित्वात्व विकासाच्या दृष्टीने तुमच्या भाषेपासून ते तुम्हाला कुठलंही कौशल्य मग तुम्ही आर्ट्समध्ये असा कॉमर्समध्ये असा किंवा विज्ञानामध्ये असा त्याला साजेसे पूरक असे हे कोर्सेस आहेत. तुम्ही बघा आपण त्या त्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचा अवश्य आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा. मित्र, विद्याप्रसारक मंडळ आपल्या नावाप्रमाणे कायम प्रयत्न करत असतं की बाबा या संदर्भामध्ये या शहरातल्या नागरिकांकरता काय जास्तीत जास्त देता येईल. आत्ताच यांनी तुम्हाला सांगितलं की गेल्या 7-8 वर्षाचा आपला फार मोठा प्रयत्न आहे की एक अत्यंत चांगल्या दर्जाचं अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये असावं आणि ते आपलं महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय हे वेळणेश्वरला चालू आहे. माझी तुम्हाला विनंती आहे ज्यांना शक्य आहे ते वेळणेश्वर हे पर्यटनाचं स्थान आहे तुम्ही तिथे अवश्य जा आणि बघा की एक अत्यंत चांगल्या दर्जाचं ज्याला क्वालिटी एज्युकेशन म्हणतो असं हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालय आज तिथे उभं आहे. याची पहिली तुकडी जी आहे ती याच वर्षी त्यांचं फायनल वर्ष झालेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुमारे 93% त्याचा निकाल लागलेला आहे आणि एवढंच नाही तर त्यातल्या कित्येक विद्यार्थ्यांना आता जे त्यांचे ग्रेड असते त्याच्यामध्ये 7, 8, 9 असे ग्रेड्स मिळाले आहेत. हे सगळे विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत, खऱ्या अर्थाने तळागाळातले आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणातली संधी विद्याप्रसारक मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा आम्हाला आज सार्थ अभिमान वाटतो आणि त्या प्रयत्नामध्ये त्याच्या मूल्यवृद्धीमध्ये त्याच्या दर्जा त्याला एक चांगला दर्जा येण्यामध्ये आम्हाला जर का सर्वात मदत कोणी केली असेल ती ती डॉक्टर आगाशे त्यांचे जे शिक्षक आहेत श्रीयुत गाडगीळ त्यांनी आणि त्यांचे आभार मी खरं शब्दांनी मानू शकत नाही कारण COAP ही भारतामधली आज जशी IIT आहे तशी एक अत्यंत मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. आता असं असूनही आमच्यासारख्या अगदी नव्याने ग्रामीण भागात निघालेल्या एका महाविद्यालयाकरता त्यांनी संपूर्णपणे सहकार्यच नाही तर तिथे येऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांना चालना देतील अशी तिथे दरवर्षी येऊन भाषणं केलेली आहेत. त्यांच्याकरता अनेक कोर्सेस तिथे घेतलेले आहेत
एवढंच नाही तर भारतातल्या अनेक आय आय टीज आणि सी ओ ए पीने एकत्र येऊन एक व्हर्च्युअल लॅब असा एक प्रकल्प राबवलेला आहे. अभियांत्रिकीच्या किंवा विज्ञानाच्या लोकांना कल्पना येईल याची किती आवश्यकता आहे ती. आणि मला माहीत नाही जगातला असा पहिलाच प्रकल्प आहे का काय, कल्पना नाही मला. पण त्याच्याकरता त्या ग्रामीण भागामध्ये त्याचा प्रसार व्हावा आणि आपल्या मुलांना फायदा व्हावा याकरता त्यांनी पुढाकार घेऊन त्या तिथे आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्याचं ज्याला नोडल सेंटर म्हणतात कोकणाकरता ते तिथे दिलेलं आहे. आणि त्यांचे बाकीचे सहकारी आणि आपले तिथले शिक्षक हे अत्यंत कष्टाने मेहनतीने तिथल्या विद्यार्थ्यांना ती सुविधा उपलब्ध करून देतात की ज्याचा फायदा त्यांना होतो आहे हा आम्हाला दिसतो आहे तिथे. एवढंच नाही तर त्यांच्याकरता बाकीही अनेक ज्या काही योजना असतात त्याला स्किल डेव्हलपमेंट आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे जाऊन आपली 10-15 मुलं आज सी ओ ए पीच्या मुलांबरोबर तिथे जाऊन त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट्स करतात. आता ही सगळी या सगळ्या गरजेचं अशा करता आहे की त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यामधनं स्फूर्ती मिळते. आम्ही काही कमी होत हा न्यूनगंड त्यांच्यामध्ये राहत नाही आणि त्याचा फायदा होतो आहे हा दिसतो आहे तुम्हाला. ही मुलं अत्यंत गांभीर्याने आता त्यांचा अभ्यास करायला लागली आहेत आणि एका मोठ्या प्रमाणावरती ह्या जो काही आपल्या उद्योगधंद्यांना हवा असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची अशा इंजिनिअरची संख्या आहे ती आम्ही देण्याचा तिथे प्रयत्न करतो आहे. आणि त्याला हातभार लावणारे आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर आगाशे आहेत. मित्र, यावेळचा दिशा तुम्ही अवश्य वाचा. डॉक्टर आगरकर जे आपले आहेत ते एका आपल्या संस्थेचं त्यांच्याकडे प्रमुखत्व आहे, आंतरराष्ट्रीय विभाग जो आपला आहे. आणि अनेक हा वेगळा प्रकल्प आहे, अत्यंत वेगळा प्रकल्प आहे ज्याला शैक्षणिक सहली आपण म्हणतो. हा कठीण आहे फार. आज गेले 10 वर्ष आम्ही मेहनत करतो आहे कारण याच्या एक गांभीर्य आहे. केवळ तुमच्याकडे आर्थिक सक्षमता तुम्हाला आहे म्हणून तुमच्या मुलांना तुम्ही पाठवता किंवा करता हा त्यातला उद्देश नाही आहे. तर ऑक्सफर्ड, केम्ब्रिज अँड लंडन हा तिथली विद्यापीठं, तिथली लायब्ररीज आणि तिथले म्युझियम्स आणि तिथली एकंदरीत पद्धती या काय आहे, ते देश का पुढे आहेत हे बघण्याकरता संस्कारक्षम वयामध्ये या मुलांना घेऊन आम्ही जातो. गेले 10 वर्ष हा प्रयत्न चालू आहे. काही शेकड्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि आता आम्ही पालकांनाही त्यामध्ये सहभागी करतो. इथे काही लोकं आलेली आहेत आणि हा प्रयत्न असतो. मला खात्री आहे त्यांचे पालक आणि त्यांना स्वतःला पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लक्षात येईल. शिस्त म्हणून त्यांना ज्या तिथे गोष्टी काही करायला आम्ही लावतो त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. त्या सगळ्या मुलांना डायरी लिहायला लागते संध्याकाळी. तुम्ही वाचा त्यांच्या डायऱ्या, किती सुंदर डायऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या. मित्रो, हा असे प्रयत्न चालू असतात आणि याच्यामध्ये कुठेही या सगळ्या प्रयत्नामध्ये दर्जाला कुठेही घसरू दिलेलं जात नाही. उलट दर्जा हा अत्यंत आग्रहाने तिथे पाळला जातो, प्रयत्न केला जातो की दर्जेदार शिक्षण मिळेल. आता याच्याकरता जेवढा आमचा प्रयत्न असतो तो जर का यशस्वी करायचा असेल तर इथले शिक्षक, इथले विद्यार्थी यांनी त्याला साथ द्यायला लागते. आणि याचा हेतू काय आहे शेवटी, की तुम्हाला माहिती आहे की आपण आज जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत 2 नंबरची आपला क्रम आहे आणि बाकीही सगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की भारतीय लोक आज अमेरिकेतल्या 10 मोठ्या कंपन्यांचे CEO हे भारतीय आहेत. तुम्ही काल दूरदर्शनमध्ये कदाचित बघितलं असेल की अमेरिकेचं सर्वोच्च वैद्यकीय क्षेत्रामधलं सर्जन जनरल जे म्हणतात अमेरिकेचे, तो एक भारतीय डॉक्टर आहे. आणि अशी कितीतरी क्षेत्र आहेत की जिथे भारतीय लोकांनी तिथे जाऊन आपलं चांगलं स्थान प्रस्थापित केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की जाणारे लोक फार थोडे आहेत, नगण्य आहेत, 1% नाही आहेत. तुम्ही सगळे इथे राहणार आहात, तुमच्यामध्ये ही बीज पेरणं की तुम्ही कोणतरी आहात, पण ही कशी होणार आहेत हे एकाच गोष्टीने होऊ शकेल, तुम्ही स्वतःसुद्धा याकरता प्रयत्नशील राहणं. आणि हे प्रयत्नशील राहणं हे फक्त विद्यापीठीय पदवी मिळवण्याकरता मर्यादित असून चालत नाही. तुम्हाला माहिती आहे पदवी तुम्हाला मिळाल्यानंतर पुढे काय असतं, तुमचं खरं जीवन तेव्हाच चालू होतं. आणि तुम्ही नागरिक असता, तुमच्या समाजामध्ये तुमचं काही ना काहीतरी एक योगदान असतं आणि त्याच्याकरता हवं असणारं व्यक्तिमत्व, शिस्त आणि आपली काहीतरी एक आपल्या देशाकरता असलेली आपली स्वतःची कमिटमेंट ही जिथपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेत नाही, ती शपथ घेऊन किंवा इतर मार्गाने येऊ शकत नाही, ती तुम्हाला यावी लागते. तुमच्यामधनं कुठनं तरी ती निर्माण व्हायला लागते. आमचा प्रयत्न आहे, तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा कुठेही असलं तरी आमचा हा प्रयत्न असतो की आमच्या विद्याप्रसारक मंडळाच्या या परिसरातनं बाहेर पडणारी विद्यार्थी हे चांगले नागरिक असतील. ते चांगले विद्यार्थी तर आहेतच, पण त्याचे चांगले नागरिक असतील. मला खात्री आहे आपण सगळे या
प्रकल्पाला या सगळ्या प्रयत्नाला तुम्हीच साथ देऊ शकता आणि असा हा सबळ भारत निर्माण करू शकता. सर्वात शेवटी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने प्रत्येक वेळी मी विनंती करतो आणि परत तुम्हालाही विनंती करतो, कारण हे तुम्हीच करू शकता. मी तुम्हाला सामाजिक बांधिलकी या शब्दाने म्हणतोय, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी. तुम्ही शिक्षित आहात. शिक्षण म्हणजे काय झालं, त्या विषयामध्ये तुम्हाला एक प्रकारचं वैशिष्ट्य मिळालं आहे म्हणून दिलेलं आहे, पण त्याच्या पलीकडे तुम्ही नागरिक आहात आणि ते शिक्षण तुम्हाला विवेक देतं, चांगलं काय वाईट काय समजण्याची ताकद देतं, निर्णय क्षमता तुम्हाला देतं. आणि ह्याचं जर का तुम्ही पालन केलं नाहीत, की ज्याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला दिसतं आहे, आपले सण आपण कसे साजरे करतो. अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आपल्या सणांचं राजकीयकरण झालं आहे, त्याचं बकालीकरण झालेलं आहे, आणि जे पवित्र सण आहेत ज्यांचं स्वरूप काय आहे तुम्ही बघताय. मित्रो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ध्वनी प्रदूषण असो अगर रस्त्यावरचे मांडव घालून त्याचा लोकांना त्रास देणं असो, तुम्ही थांबवू शकताय. कायदे थांबवू शकत नाहीत हे तुम्ही बघितलेलं आहे. तुम्ही थांबवा ना, तुम्हाला कोणी केलं? आम्ही प्रयत्न करतोय आमच्या परीने, जिथे करता येईल तिथे प्रयत्न करतोय. कोणाची तमा बाळगत नाही, भीती बाळगत नाही आणि बाळगण्याची गरज नाही आहे. तुम्ही नागरिक आहात, तुम्ही शिक्षित आहात, तुम्ही या संकुलातनं बाहेर पडलेला आहात, तुम्हाला नागरिकत्वाची कल्पना वारंवार दिली आहे. तुम्ही तुमच्या परीने एकट्याने कोणाही बरोबर आलं नाही तरी असे जे धुडघूस घालण्याची कामं चालू आहेत त्याला सहकार्य तर करूच नका, पण तुमच्या परीने जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध करा. मित्रो, एवढं सांगून तुमच्या सगळ्यांचे, विशेषतः शिक्षकांचे विशेष आभार. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधील व्हर्च्युअल प्रयोगशाळा प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक इन्व्हेस्टिगेटर डॉक्टर सुधीर आगाशे आजच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. ज्ञानवंत गुणवंत अशी अनेक विरुद्ध ज्यांच्या जीवनध्येयाच्या आणि ध्येयपूर्तीसाठी केलेल्या निरंतर प्रयासाला अधिक सार्थ ठरतील असं त्यांचं काम आहे. सरांनी पुणे विद्यापीठातून विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. औद्योगिक प्रक्रियांच्या स्वयंचलीकरणातील तज्ज्ञ म्हणून सर सुपरिचित आहेत. इन्व्हेंटा कंट्रोल्स तसंच अल्फा लवाल यासारख्या नामांकित औद्योगिक संस्थांमधील त्यांचा प्रदीर्घ अनुभव सगळ्यांना ज्ञात आहे. जगभरातील विविध कार्यशाळा चर्चासत्र यामध्ये त्यांनी शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे आणि हे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर हीटरमधील प्रवाहाचं मापन करणाऱ्या यंत्राचं पेटंट सरांनी रजिस्टर केलेलं आहे. ब्रेल प्रिंटरच्या संदर्भात महत्त्वाचं संशोधन सरांचं सुरू आहे. एखाद्या कार्यात स्वतःला झोकून देणं म्हणजे काय हे डॉक्टर सुधीर आगाशे यांच्या कार्यकर्तृत्वावरून आपल्याला समजतं. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे सरांना शिक्षण रत्न या अतिशय मानाच्या पुरस्कारानं गौरवलेलं आहे. आपणही आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. सर, मी सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण डॉक्टर सुधीर आगाशे यांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करूया. डॉक्टर विजय बेडेकर आणि उपस्थित मान्यवर पालक, शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी शक्यतो मराठी आणि इंग्लिशमध्ये बोलेन, कारण खरं सांगायचं म्हणजे मी मराठीत तयारी करून आलो नाही आहे आणि कुठल्याही भाषणाला तयारी लागते. इंग्लिशमध्ये काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला रादर तो माझं प्रोफेशन असल्यामुळं पटकन बोलता येतात, त्यामुळं पहिल्यांदा थोडा वेळ मराठीत बोलतो आणि मग इंग्लिशमध्ये मी संवाद साधेन. डॉक्टर विजय बेडेकरांनी मला ज्यावेळेस या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आणि त्याच्या आधीसुद्धा वेरणेश्वरच्या कॅम्पसबरोबर मी असोसिएटेड होतोच, ज्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या या संस्थेबद्दल, त्याच्यातली एक होती की ती जी काही इंटिग्रिटी आहे की जी शिक्षण क्षेत्रात कमी होत चालली आहे, ती इंटिग्रिटी आणि सिन्सेरिटी या दोन गोष्टी पुण्याहून मला उठून वेरणेश्वरला घेऊन गेल्या आणि वेरणेश्वरची मुलं पुण्यामध्ये येऊ शकली. आणि हेच खरं कारण आहे की ज्यावेळेस डॉक्टरांनी मला विचारलं की असा असा कार्यक्रम आहे आणि हे काहीतरी एक वेगळ्या गोष्टी होत आहेत इथं, तर येऊ शकाल का, खरं चीफ गेस्ट वगैरे असं काही असणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती.
पण डॉक्टर बेडेकरांचा आणि माझा जुना ऋणानुबंध आहे आणि त्यावेळेस मला हेही बघायचं होतं की ठाण्याचं मी कॅम्पस पाहिलेलं नव्हतं डॉक्टर आणि मग या योगाने ठाण्याचा कॅम्पस बघता येईल, तिथल्या लोकांशी मला बोलता येईल, विद्यार्थ्यांशी बोलता येईल आणि काही टाईपचे कोर्सेस तुम्ही कंडक्ट करता ते थोडंसं जाणून घेता येईल आणि त्याचा मला उपयोग होईल, मला काही शिकता येईल खरं म्हणून मी आज आलेलो आहे. मी त्या पण ते बिरुद वगैरे सगळं बाजूला ठेवूया थोड्या वेळासाठी. आणि हे करत असताना गेल्या 25 वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्याबरोबर काम करत असताना मी शक्यतो शिकवतो हा शब्द वापरत नाही आजकाल, कारण तुम्ही सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या पलीकडे गेलेले आहात, त्यामुळे शिकवणं नसताना हा फॅसिलिटेशनचा भाग असतो. आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलत असताना काही गोष्टी ज्या जाणवल्या त्या तुमच्याबरोबर बोलाव्या म्हणून मी इथं आलो आहे. Now, I am going to talk about two things which are very, very important. One is, we have been told that if somebody asks you a question, the answer to the question must be an answer. And unfortunately, this is absolutely wrong. If somebody asks you a question, answer to that question can be a question is most important. And unfortunately, we have forgotten this fact. And we are under impression that if somebody has asked a question, if I ask another question, it could be rude or insulting to that person. I think this has created a lot of problems as far as education is concerned. We have stopped asking questions. And naturally, if you do not understand the context of the question, your answer is bound to be wrong. That's the first thing which I have realized and started experimenting on how can we change this. Because a student who has come with the culture of this for 17 years, when he comes to engineering college like us, it's truly difficult for a teacher to change this culture. And if we cannot change this culture, a student cannot be built. A student cannot excel in his own domain. Now, that's the first thing. The second thing is, I have burned my fingers along with my colleagues in experimenting in education, experimenting in academics. The most important fact here is self-realization. Now, you got the certificates today, and you have to know and you need to know, and that's what I always call that as a self-realization. Now, what is that self-realization? Is something which I have as a strength and something which is my area for improvement. Now, people have started not using that word weakness, and they have coined another word, areas for improvement. So if I have that self-realization, then and only then I can excel. Unless and until I have that, it's impossible for me to at least accept that these are the things which I'm sorry, I can't do. And then unnecessary, whenever you are entering in a professional world, you go on accepting whatever comes to you. My firm belief is, you start accepting whatever you enjoy can make you superior. You start accepting in the initial days, it's very tough, it's very challenging, because you have just entered in that professional world. But once you grow, and if your image becomes that whatever is being given to him or her, he or she accepts, you are bound to be in that image forever. And it's truly difficult to change that image. So if I say that it's me who created the image, it's me who can change the image, who can break the image and say, I'm sorry, this is not what I enjoy, I want to change it. But unfortunately, many of us don't show that courage in breaking that image and enjoy remaining in the image. Now that's where, I'm not saying failure, but the partial success story starts. And it never challenges you. It never encourages you. It never gives you enjoyment which you are destined to. Now that's where the entire thing, I wish to give you a few advices. Standing here, I have every right to do that. And I am sure you have potential faculty members who have more than the experience which I have. But the few things which are very, very important, which helped me a lot when I changed my profession from industry to academia. I was in industry and then I
went into academics, it was a sea change. Now, what made me to be there as a teacher basically is, and that's what you also have to do and you have to practice, is I started understanding that this is what I'm sorry, I can't do it. But if it is a demand from my profession, if it has to be done, I have to put in a lot of efforts. And there are two efforts which you will have to put in. One is, if you can read good books, I was just reading a book, Who Will Cry When You Die, by Robin Sharma, you will find something which is interesting. It's very easy to learn, very difficult to practice. If you start practicing, then and only then that book has got a meaning. Otherwise, the book will remain with you. You will read the pages. It will go in shelf. And the entire message Dr. Robin Sharma wishes to give you is of no use for you. Now, unless and until you start practicing, and that practice has to be a seriousness. And that's where somebody has clearly quoted that in any field, if you work with seriousness for more than 10,000 hours, you can capture the world. Unfortunately, we do not do that. We have a practice, we say that up to a certain extent we have the patience, and then we start looking at the success. And unfortunately, the success is next step, we become impatient and leave the job or leave the step. And that's where we start talking about, oh, I have to change this because this is not my cake, I have to change the dish. Keep on doing that, but nothing is going to come out of it. Nothing is going to take you to the path of success. Now, this is where, if you have that courage to say that, oh, this is where the field is, where I have to give maximum of my efforts, then and only then I can succeed. Look at this, those good students. At this age, the exposure which you have got is tremendous. Now, this exposure, I'm sure, will give you confidence. And this confidence will build your career. Unless and until that confidence is there and you have courage to work hard, then and only then things will happen. Otherwise, nothing is going to happen. And we keep on blaming systems always. Dr. Bedekar rightly pointed out that what are we doing? Let's start asking a question. Things are bad around, but what are we doing? The exercise which was mentioned, like the virtual lab experiment, all the IITs coming together, and all those experiments basically, is to ensure that education can be anywhere. It's absolutely not that if you go in a particular college, you be there for 60 minutes, then you learn. Let's close that chapter. Learning happens every time. Whenever you are there, keep your ears and eyes open, the learning happens. Now the question is, do we keep sincerely our ears and eyes open? Looking at the gadgets, electronic gadgets, because the technology was not meant for that, and we are very expert in misusing the technologies. The technology which was there, which we are using all the time, the technology is meant for something. And we are using that technology for some time. Now the time has come that we have to take a oath and we have to understand that this technology is meant for this and this technology is for the betterment. The technology should not be used to close your ears and eyes, be in the technology, be with the gadget. Let's forget the word. Now that's not what is going to happen. And if you take that decision, what is going to happen is there is no path for success. The path is blocked. Now all the teachers must have told you all these things, because particularly what I like always is if somebody is putting extra effort. Now what is that extra effort? Extra effort must be somebody is working in an industry and taking a decision. And I was very happy somebody saying that, okay, at this age, I took a decision that I have to learn more. Now, let's congratulate all of them, those who have taken that decision. Now, that's most important. Somebody has to take the decision saying that, okay, there is a cozy life, a cozy atmosphere, which I'm enjoying. And it's very hard to keep away that atmosphere, come out of in a hostile atmosphere, wherein you have to prove yourself always. And please keep this in mind, world is not going to give you any excuse saying that you failed because this is what has happened. You are not party to that. No way. World is not going to give you those excuses. World is not meant for that. And that's where
My sincere request to all of you at this occasion, while congratulating you for this wonderful success, getting the certificates, getting acknowledged, getting rewarded, the message is, this is not the end of the story. This is absolutely not the end of the story. In fact, this is the start of the story. Now, where we have to start working, saying that, okay, I have realized, sitting in a class, can I have that patience of sitting there for 60 minutes? Can I have a patience of sitting there for 10 minutes? Can I complete all my assignments? All those things which are being tested with you. And I'm sure, looking at the culture of this institution and the society, you must have been grilled like anything. Your teachers must be very, very harsh with you, I'm sure. And that's where that realization has started. Unless and until you start realizing that, yes, this is the start of my new life, nothing will come out. Otherwise, this degree, which you receive today, will remain in the showcase only, along with a good photograph. And you will remember me and the institute only, nothing will happen. Nothing will come out. There is no advantage which you will get because of this degree. My sincere request to all of you is, looking at the education sector of this, in our own country, the education sector in which we are living, it's just for giving degrees. But afterwards, you have to take a call saying that, yes, I got the degree. Now I have to show, I have to practice. And what is to be practiced is the professionalism. We do not follow the professionalism. When I was told that the program will start at 11, we were there before that. And we started the program in time. Now, these are the things which are very, very important, gives you a message saying that we are serious. Hence onwards, there is nobody to supervise you. There is nobody to guide you. You are on your own. In certain cases, you are on your own. Start practicing that. Make sure that you become successful. While congratulating you, I once again thank Dr. Bedekar and the entire team and the management of VPM to inviting me here, asking me to deliver a talk. Of course, as an educationalist, I'm always available. This is most important, which I enjoy most. I will keep on doing that. I expect you also to start contributing towards education. There is nobody who is looking towards education. Take an oath wherein you may say that I will give maybe 2 hours in a week, maybe to a college, maybe to a school. I will be with an educational institute for 2 hours at least to change what's happening there. I think this is what country needs. Congratulations once again, and thank you so much.